朝こそ出勤、朝こそ出勤。バイコ、コシャルマンティ、まだディワギルナイ。朝こそ出勤、ホイン。マタレマンサザーナボウヨ、ピルナイザウシクト。カイマナジバワナボウヨ、マダ、アウ、テマタレマンサンジ、マタレバヤンジ、アムジシアザイハイドテンツ、キスピキリ、マタレザリア。सोना बाळांची डिलिव्हरी करू करू अहो त्यांचा अनुभव फेल नाही जात. पण ही बायको कस काय खोटं बोलते मला हेच काय कळना भावानं बहिणू. अहो कस काय हे शक्य आहे का असं, कसं शक्य होईन भावानं बहिणू. मला ही बनवा बनवी करते काय ना भावानं बहिणू, मला हेच काय कळना. मला खुशी दे काय ना भावानं बहिणू. हां खुशाल म्हणते राव भावानं बहिणू की मी गरोदरच नाही. आता तुम्ही सांगा भावानं बहिणू, मला एक सांगते तिकडे लोकांना एक सांगते. मला म्हणते मी गरोदर नाही आपलं, मला म्हणते मी गरोदरी माग. हां आणि तिकडे लोकांना सांगते मी गरोदरच नाही. कसं काय शक्य आहे भावानं बहिणू, ह्याचा मला आहे ना, मला आहे ना विश्वासच पाठाना भावानं बहिणू. मला ह्या गोष्टी आहे ना दाजीचा विश्वासच पाठाना. अहो मी परत एकदा गेलो होतो त्या बाया माणसाकडे, आजीकडे, त्या आहे ना आजी आपली वयस्कर एक दोन आजी आहेत, मी त्यांच्याकडे परत गेलो होतो. मी राहून राहून सारखं राहू त्यांच्याकडे जातोय. मी आणि सारखं त्यांना विचारतोय, होय व माझी बायको डिली गरोदर आहे का हो, बघितला होतो मी. हां होय व माझी बायको गरोदर आहे का बघितलं का हो, ते म्हणले अहो खरंच दाजी तुमची आहे ना बायको गरोदर आहे. तर बाबा ना बहिणू मग आता तुम्ही सांगा बरं, हिचं फसवायचं काय कारण आहे मला, मला म्हण तीच कशी अशी की बाबा मी मला दिवसच नाही गेलो बाबा ना बहिणू. आज सकाळपासून बाबा ना बहिणू मला टेन्शन झाल्यामुळे आहे ना अन्नाचा कण नाही घेतला मी. मला भाकर सगळं खाऊशी वाटत नाही बाबा ना बहिणू. काय सांगा आता तुम्हाला, अन्नाचा कण सगळं नाही खाल्ला बाबा मी पहिल्यापासून सकाळपासून. हां इच्छाच नाही आपली कण, म्हणजे जेवायचीच नाही इच्छा नाही भावानं बहिणू. कसं जाईन राव भावानं बहिणू अन्नाचं कण. हां मला आहे ना जेवणच जाय ना भावानं बहिणू. असं झालं आहे मला की बाबा मला ही खोटंच कसं काय बोलती भावानं बहिणू. मला ह्याचं टेन्शन जास्त झालं आहे मला. कसं जेवण जाईन भावानं बहिणू, माझं मनच नाही भावानं बहिणू. अजिबात मन लागा नाही माझं, कसे आता कुठं काय व्हाय ना काय व्हाय ना. आणि मला आहे ना भावानं बहिणू, अगं आता मी इथं बसलो आहे भावानं बहिणू. माझी आहे ना ती पायरी चढायची आहे ना, माझी इच्छा सगळं नाही भावानं बहिणू. मला वर सगळं जायची इच्छा नाही माझी. आज मी विचार केला आहे भावानं बहिणू, मी इथंच आहे ना ह्या जागेवर आहे ना मी. आज म्हणजे दिवसभर तर उपाशीची आणि मी अन्नाचा कण सगळं नाही येणार भावानं बहिणू. मी हाय आज इथं बसून राहणार भावानं बहिणू रातभर. आपल्याला जेवाय सगळं नाही नाही काही, अन्नाचा कणच नाही घ्यायचा भाऊ मला. किती भावानं बहिणू, माझी आई खुश होती हो, माझा बाप खुश होता, माझी बहीण खुश होती. आई म्हणायची माझा लेख बाबा बाप होणार आहे. हां आता मला सांग भावानं बहिणू, मी किती खुश होतो अहो, किती खुश होतो भावानं बहिणू. मी अहो लेकरू झालं असतं तर तुम्हाला सांगतो मी त्याला किती खेळलेलं असतं राव, घेऊन हिंडला असतो गाडीवर, घेऊन हिंडला असतो. हां त्याला खायला प्यायला आणलं असतं अहो, त्याला सांभाळलं असतं मी दिवसभर. हां त्याला आंघोळ घातली असते मी राव, त्याला गंध पावडर केला असता, काजळ लावलं असतं. हां किती दाजीने सेवा केली असती भावानं बहिणू माझ्या लेकराची. आणि ह्या बायकोची तर किती जीव लावायला लागलो होतो तुम्ही बघितलं राव भावानं बहिणू मी. हां पण सगळ्या ह्या दाजीच्या खुशीवर आनंदावर आहे ना काय म्हणतात भावानं बहिणू. आता ती मला काय येईना तोडाला, माझे आनंद माझा आहे ना हिरावून घेतला, माझा आनंद माझा हिरावून घेतला, दाजीला धोका दिला. किती पोळं माझं लेकरू मी खेळलं असतं भावानं बहिणू. इथं पटांगणात बसला असतो. हां सकाळच्या पारी कसं लेकरांना कवळवून द्यावं लागतं भावानं बहिणू, त्यांच्या शरीराला चांगलं असतं. अहो डोक्याला त्याच्या तेल लावलं असतं, टाळूला तेल लावलं असतं, चांगली मालिश केली असती, हातपाय चोळलं असतं. अहो सकाळच्या पारी व्यायाम करतात ना भावानं बहिणू, त्याचा बारकाऱ्या मुलांचा म्हणजे लेकरांचा व्यायाम करतातच नाही का नाही. हां आंघोळ घातल्याची अहो मी बायको कोणी शिकलो असतो अहो आंघोळ घालायला. मग तिला मी म्हणलं असतं मी आंघोळ घालतो सगळं काय करतो, अजून काय काय करायचं राव भावानं बहिणू. जी नाही ती करतो, मी कामाला जात होतो एवढा पैसा पाणी राव घातला मी. हां आणि ही भावानं बहिणू खुशाल म्हणतो आहेत दाजीच्या आनंदा येणे हे केलं राव भावानं बहिणू. आनंद आहे ना आनंद, सगळा माझा आनंद काढून घेतला भावानं बहिणू. काय करू आता मी आहे ना भावानं बहिणू, हो का रातभर मी आहे ना इथं बसणार आहे भावानं बहिणू. मला एकतर खोकला लागलाय
मा जस वत्ता जे जीवाला बाबा ना बहिणू मी दवाखान्यात जाय ना गोळ्या औषध आणि ना काय करू बाबा ना बहिणू इतकं टेन्शन झालंय मला. मी एवढा जीव लावायचा प्रयत्न केला बाईकला, लेकराला माझं लेकरू होणार लेकरू होणार म्हणून स्वतःच्या जीवाचं ती काळजी घे ना मी ओका. मला किती म्हणजे मी बाबा ना बहिणू आता हो का बाबा दवाखान्यात नाही जाणार काय नाही मला जास्त. मी म्हणतो कसे नाही जायचं आता आपल्याला दवाखान्यात गारठ्या गुरठ्याने मी हो का बाबा ना मी इतकं गार लागतंय मनाचं काय होतंय बरं का जेलखिंग घातलंय मी. पण मी तर आहे ना असं बसून राहणार बाबा ना बहिणू रातभर. पण कसंही बाबा ना बहिणू रात्रीचं इथं बसून राहायचं बिलं चुकीचं इथं बाहेर जर रान जाणवर येतात बाबा ना बहिणू रात्रीचं इथं माहिती आहे का तुम्हाला. आणि इथं बसायचं म्हणलं ना की बिहाव वाढतंय बिहाव सुपर आहे रान जाणवर येतात टोळकं जिथे टोळकं गारडा घालतात चौकून काय करणार आहे दाजी आत्ता इथं बसून बसून राहिलं. हां अवघड आहे बाबा ना बहिणू इथं रातभर इथं बसायचं म्हणलं ना बाहेर हे टोम्या काय टोम्याचा तर पळून निघून तिकडं दाजी गावून नाही एकटाच बाबा ना बहिणू इथं त्याच्यामुळं माझा धडा नाही लागत बाबा ना बहिणू. पण आता कसंही बाबा ना बहिणू ही माझं आहे ना मनच लागत ना काहीच व्हाय ना विचार नाही करायचा बाबा ना बहिणू. मी विचार केला म्हणलं इथं आहे ना रातभर असं बसून राहणार अन्नाचा कण नाही येणार काय नाही काय नाही उपोषण धरणार बाबा ना बहिणू. एवढी लोक उपोषण धरतात दाजीने उपोषण धरलं मग काय फरक पडणार आहे बाबा ना बहिणू. ह्या बायकोनी मला खरं सांगायचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे खरं सांगायचं बाबा ना बहिणू. माझा हिच्या विश्वास नाही राहिला ही खोटं बोलती मला खोटं बोलती मला खोटं बोलती. जोपर्यंत मला ही खरं सांगत नाही तोपर्यंत दाजी अन्नाचा कण घेणार नाही अन्नाचा कण घेणार नाही अन्नाचा कण घेणार नाही. मी आहे ना का बाबा ना बहिणू इथं बसून राहणार आज दिवसभर बाबा ना बहिणू. मी आहे ना इकडे तिकडे गेलो की इथं येऊन बसायचो इकडे तिकडे गेलो की इथं येऊन बसायचो. पण आज रातभर बाबा ना बहिणू मी इथं बसून राहणार आज मी इथं उपोषणच करणार आहे बाबा ना. मला हिने आहे ना मला खरं सांगायचंच बाबा ना बहिणू आज. हां त्याशिवाय दाजी सुट्टी देणार नाही हिला नाहीतर माझी इतकं वाईट नाही बाबा ना बहिणू मग आता. हां तर काय माहिती का बाबा ना बहिणू आता रातभर इथं दाजीला आहे ना नुसतं इकडं 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 नुसतं टक्क लावून नुसतं बघत बसावं लागेल बाबा ना बहिणू. काय रान जाणवर येतात इथं रातभर बाबा ना बहिणू जागं राहावं लागणार आहे इकडं तिकडं इकडं तिकडं. आता मला काय बाबा ना बहिणू मागचं दिसत नाही पण माझा विचार आला आहे कसंही बाबा ना बहिणू मी आहे ना तुमच्याबरोबर बोलत 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 आहे ना मी असाच चालू ठेवणार आहे रातभर बरं का. जर कसंही बाबा ना बहिणू तुम्ही झोपू नका दाजी रातभर तसं जागा राहणार इथं इका इथं बसून. तर जी दाजीचे भाऊ बहीण आहेत ना तुम्ही झोपू नका भावानं बहिणू कोणी दाजीला साथ द्या भावानं बहिणू. कसंही दाजी एकटा पडला आहे आता इथे दाजी इथं उपोषणला बसणार आहे भावानं बहिणू. अहो तर माझ्यासाठी आहे ना दाजीसाठी आहे ना माझी भाऊ बहीण नक्कीच येतात येते फक्त काय भावानं बहिणू मी असा व्हिडिओ असा चालू ठेवणार आहे त्याच्यामुळं काय तुम्ही आहे ना भावानं बहिणू तटच माझ्याकडे लक्ष देऊन राहा. आता मला मागचं काय दिसत नाही भावानं बहिणू तुम्ही सांगताना काय नाही मागं कोण आलं ये गेलं कोण रान जाणवर आलं लांडगा आला कुठं काय आलं हां कोलं आलं कुठं काय आलं बाबा ना बहिणू काय भूतफीत बसलं मागं कुठं काय. एक तर दाजीला बाबा ना बहिणू सहन नाही होत एकदा थरथर हातपाय कापायला लागलं ना दाजीचं ती दाजीला सहन नाही होत बाबा ना बहिणू. आपल्याला भीती वाटते बाबा ना बहिणू. अहो गाय गाय तुम्ही जर झोपी गेले दाजी एकटाच राहिला दाजीला मागं बघताय ना काय करताय ना मी तुमच्याबरोबर बोलत पुढं हां. अहो दाजीला पळायचं सुसायचं नाही बाबा ना बहिणू ही काय बायको आहे ना घरदार एक करून झोप होती बाबा ना बहिणू. अहो पळायचं कुठं सापरात पळावं लागेन मला त्या सापराला बी दरवाजा नाही नीट नटका हां मोडला आहे दरवाजा ते सापराचा बी हां त्याच्यामुळं आहे ना भावानं बहिणू. तर खोखला किती लागला आहे का तर भावानं बहिणू तुम्ही आहे ना दाजी वय ना रातभर तुम्ही माझ्यासाठी जागरण काढा राहा आज तुम्ही काही करा पण दाजीसाठी राहू जागरण करा मला आहे ना भावानं म्हणून इथं बसणार आहे मी उपोषणला. आणि आता मग दाजीला खरंच एका ताईला कळकळी आली बरं का दा ताई का दादा मला नाही सांगतायचं बरं का. पण खरंच तळतळ आली आज दाजीबद्दल. आज दाजी जेवला नाही ती ताईसकट का मा दादा आहे मला नाही माहिती तिसकट माझ्यासाठी आज जेवली नाही राव भावानं बहिणू. तर भावानं बहिणू जर तुम्ही मला कसं दाजीची साथ असली ना दाजीला जर तुमची साथ असली ना भावानं बहिणू नक्कीच तुम्ही आहे ना मला रातभर माझ्याबरोबर असं जागे राहता भावानं बहिणू इथं. तर मी काय भावानं बहिणू माहिती का असा कॅमेरा लावणार आणि असं आहे तुमच्याबरोबर मी असं इथं बोलत उभं राहणार आहे बसणार आहे भावानं बहिणू इथं.
तर कुणी बाबा ना बोलणं झोप होणार का दाजीसाठी इथं तुम्ही तटस्थ जागे राहा, कारण कसंही मागून मला दिसत नाही, सगळा आधार गुडूप आहे आणि ही लाईट काही लई लांब नाही बाबा ना बोल, ह्या इथपर्यंत उजेड दिसतो, त्याच्या पलीकडे उजेड नाही दिसत, आणि आता कसं लाईट आहे म्हणून जाऊन द्या बाबा ना बोल, पण लाईट गेल्या बाबा ना बोल, अहो दिसत नाही इथलचं, समोरचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही, एखादा जवळ असा उभा राहिलेला दिसत नाही कोणी, काय सांगू बाबा ना बहिण, तर त्याच्यामुळं आहे ना बाबा ना बहिण, तुम्ही काय करा माहिती का, मी इथं बसणार आहे आणि तुम्ही आहे ना बाबा ना बहिण माझ्या लक्ष द्या इथं, कसंही कोणी येतंय जातंय काय होतंय काय नाही, तू आम्ही आता आहे बाबा ना बहिण तसं काय नाही, पण तुमचं लक्ष राहू द्या बाबा ना बहिण इथं, की बाबा कसंही दाजी बसलेत बाबा इथं, अहो मी बिगर आणि पाणी नाही तुम्हाला सांगतो बाबा ना बहिण, आणि खाणारच नाही मी, मला कितीही कोणी बळजबरी केली ना तरी मी आता खाणार नाही बाबा ना बहिण, विचारच केला आहे नाही, कारण मगाशी मग आई आई आली ती म्हणली अहो बार बाबा एक कसं आई एवढूसा तुकडा तरी खा, म्हणलं अजिबात नाही, ते तुकडा घेऊन जा माघारी, मला आज जेवायचं नाही, आणि पाणी सगळं मला खायचं नाही, अजिबात नाही काय नाही काय नाही, जोपर्यंत ही मला सांगत नाही ना खरं तोपर्यंत मला अन्नाचा कण नाही खायचं बाबा ना बहिण, हां तर दाजी आज इथं बसणार आहे इथं असाच, तर सगळ्यांनी दाजीवर लक्ष राहून दे बाबा ना बहिण, कसं आहे तो का बाबा ना बहिण, तिकडे आईबापाचं झालं चालू भांडण, पोराचं टेन्शन त्यांना, अहो पोरगं टेन्शन घेऊन बसलं आहे डोक्यात, नुसतं लेकरू लेकरूच करतंय लेकरू लेकरूच करतंय, माझ्या आईबापाची तिकडेच भांडण बाबा ना बहिण, ती आई म्हणते तुम्ही जावा सांगा दोन गोष्टी त्याला, जेवण करायला सांगा, बघा आता आहे का बाबा ना बहिण, हां काय भांडण चाललंय आता, मी तुम्हाला आता बाप म्हणतोय आईला तू जा तिकडं जा त्याच्याकडं दोन घास त्याला चार जाऊ दे म्हणा, नका का नसा आता लेकरू, नका का नसा लेकरू दे ना बायको तुझी, अहो दुसरी बायको कर, हां का तिच्या पायात ओ येडा झाला त्या बायकोच्या पायात, हां घडीत बायकोच्या बायको करायची त्या नादात येडा होतोय, घडीत ह्या बायको गाम ह्या बायकोच्या नादात येडा होतोय, हां आता तुला काय जास्त कमी झाल्या तू पागल येडा झाल्या, आम्ही काय करायचं कोणाच्या तोंडाकडे बघायचं, अहो तो दुसरा तर काय आम्हाला बघत नाही, तू आहे एवढा तेवढा तू आम्हाला बघणारा, आणि तू जर असा येडा पागल झाला तर आम्ही काय करायचं, आम्ही कोणाकडे बघायचं, अहो म्हातारपणाला कोणाचा आम्हाला आधार आहे, अहो आता हो का भाऊ ना बहिण आई बाबा अशी म्हणतात, हां तू एवढा पागल नको हो, टेन्शन नको घेऊ, आपला जेवाला खा, हां आणि तू जर असा जर दिवस दिवसभर जेवायचा नाही तुझी तब्येत राहीन का जागी आहो, अहो आणि विचार करायची गोष्ट आहे भावा ना बहिण, किती जरी झालं तरी आईबापाच्या आईबापाला माहिती माया राहू भावा ना बहिण, आता तुम्ही सांगा राहू एवढं 10,000 घातलं बायकोला मी खर्च पाणी केला सगळं काय, बायको डोकाना सगळं राहू माझ्याकडं, हां बघा ना सगळं डोकून येवलं आहे का काय राहिलं का काय का काय काहीच नाही राहू भावा ना बहिण, अहो चिया सगळं नाही सकाळपासून त्या अन्नाचा तर कंत बाजूलाच राहिला, चिया सकट नाही भावा ना बहिण, अहो मी भावा ना बहिण तुम्हाला सांगतो मागं बघितलं तुम्ही बिस्किटाऊ दिवस काढलं, बिस्किटाऊ फरसाणाऊ दिवस काढलं काम केलं, अहो दाजीच्या डोक्यात जर विचारायला असता ना भावा ना बहिण, नुसता निवळ चिहावर दिवस काढला असता मी काम केलं असतं ह्या बायकोसाठी, माहिती का भावा ना बहिण तुम्हाला, आणि ही आज खुशाल म्हणते मला की मला दिवस गेलं गेलं नाही तर एवढं खोटं, हां अय मला जेवायचं नाही काय नाही काय नाही, तुम्ही येऊ बी नका माझ्याकडं, तो का तिकडून आहे डोकं ती बाबा ना बहिण माझ्याकडं जेवायचं काय, मी त्यांना सांगितलं मला अन्नाचा कण नाही घ्यायचा बाबा ना बहिण इथं, नकोच मला खरं सांगायची परिस्थिती, कारण तेवढं दाजीला टेन्शनच झालं आहे बाबा ना बहिण, तर जाऊ द्या बाबा ना बहिण तेवढं दाजी इथं कसंही बसून राहणार आहे बाबा ना बहिण, सगळ्यांनी लक्ष राहून द्या, मी आहे ना हिडू चालू ठेवणार आहे बाबा ना बहिण, मी म्हणजे कसंही तुम्ही आहेत बाबा ना बहिण म्हणून मला इथं भीती वाटणार नाही, कोणतरी संगन पाहिजे ना इथं जोरदार पाहिजे ना बसायचं म्हणजे, हां नाही तर एक तर दाजी आहे ना चकधूम पळून जायचा इथं तुम्ही नसल्यावर, मी तुमच्या आधारावर इथं भावा ना बहिण बसणार इथं बाहेर इथं तेवढं लाड गेली तरच भावा ना बहिण मी तुमच्यावर गप्पाछप्पा मारेन बरं का, कारण कसं आहे लाड गेल्या भावा ना बहिण दिसत नाही काय इथं आधार गुडू, हां म्हणजे मला कळलं मी तुमच्याबरोबर बोललेलं नंतर बोललो ना की तुम्ही आवाज द्या तिकडून बा हाय दाजी तुम्ही टेन्शन ना घेऊ तुम्ही इथं बसून राहा तुमच्या आधारावर मी इथं बसून राहणार आहे,
नाही टेन्शन झालं आहे भावानं बहिणीनो, काय करू आता.